नमस्कार मित्रांनो, हे अपडेट जिल्हा न्यायालय भरतीबद्दल आहे आणि या अपडेटनुसार पुणे, नांदेड आणि नागपूर या डिस्ट्रिक्ट कोर्टचा मित्रांनो क्लर्क आणि पिऊन या पदांचे जे निकाल राहिलेले होते लागायचे ते निकाल या ठिकाणी लागलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल डिस्ट्रिक्ट कोर्ट नांदेड सर्वप्रथम पहा आणि या ठिकाणी सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागलेले आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट नांदेडची, हे आपल्याला पाहायला मिळेल. सिरियल नंबर, सीट नंबर, DCR नंबर आणि नेम ऑफ द कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळतील. आणि या ठिकाणी मित्रांनो कॅन्डिडेट पहा किती आहेत, एकूण कॅन्डिडेट या ठिकाणी आपण जर पाहिलीत तर ती मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट ही आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी 109 जणांची या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा 109 जणांची आणि कोणत्या पदासाठी आहे, पोस्ट ऑफ पिऊन, पिऊन या पदाची ही यादी 109 पदांची नांदेड डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये लावण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपल्याला पाहिजे अबोव लिस्ट शॉल बी व्हॅलिड फॉर 2 years फ्रॉम द टुडे, म्हणजे आज 1 फेब्रुवारीपासून पुढच्या 1 फेब्रुवारी म्हणजे 2 वर्षापर्यंत 1 फेब्रुवारी 2021 पर्यंत ही यादी व्हॅलिड राहील. तोपर्यंत ह्या उमेदवारांना, ह्या 109 उमेदवारांना कधी पण ऑर्डर येऊ शकते. आता क्लर्क यादी पहा या ठिकाणी मित्रांनो, नांदेड डिस्ट्रिक्टची क्लर्क यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या ठिकाणी शिवकन्या, शुभाषराव आढाव व्यवस्थित विविध नावं दिसतील आणि ही यादीसुद्धा मित्रांनो बऱ्याच मोठी यादी आहे आपण पाहताल तर. आणि बरीच मोठी यादी मी स्लोली स्क्रोल करत आहे कारण यादीमध्ये जर कोणाचं नाव असेल तर त्यांना ते यादीमधलं नाव पाहता येईल. त्यामुळे मित्रांनो यादीमधली नावं मी स्लोली या ठिकाणी स्क्रोल करत आहे. तर या ठिकाणी पहा नांदेड डिस्ट्रिक्ट कोर्टची जी यादी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही यादी मी मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे, तिथेसुद्धा थोड्या वेळाने तिथेसुद्धा अपलोड करेल आणि तिथून तुम्ही डाउनलोड करून शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक पाहायला मिळेल आपल्या टेलिग्राम चॅनलची, तिथे जॉईन व्हा. यानंतर मित्रांनो आपल्याला पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टचं पाहायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी डिस्ट्रिक्ट आणि सेशन कोड पुणे या पिऊन पदांची यादीसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. सिरियल नंबर, DCR नंबर, नेम ऑफ कॅन्डिडेट आणि याप्रमाणे मित्रांनो मी इथेसुद्धा स्लोली या ठिकाणी स्क्रोल करत आहे. जर कोणाचं नाव या यादीमध्ये असेल प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की माझं सिलेक्शन या कोर्टामध्ये झालेलं आहे, नांदेड असेल, पुणे असेल किंवा नागपूर असेल, आणि कोणत्या पदासाठी पिऊन, क्लर्क कोणत्या पदासाठी प्लीज कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो. या ठिकाणी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शेअर करता येईल की आपले कोणकोण बांधव या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत. तर या ठिकाणी मित्रांनो यादी बरीच मोठी दिसत आहे पुणे या येथील पिऊन या पदाची, आणि यादीमध्ये बरीच सारी नावं आहेत. या ठिकाणी 105, 106 आणि खूप मोठी सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आहे या ठिकाणी पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टची मित्रांनो. 144 जणांची ही सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट आहे आणि ही यादीसुद्धा 2 वर्षांसाठी व्हॅलिड आहे. 2 वर्षात कधीसुद्धा आपल्याला कॉल लेटर येऊ शकतं. आणि मित्रांनो आता यानंतर आपल्याला क्लर्क या पदाची यादी पाहायची आहे. तर मित्रांनो या ठिकाणी डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोड पुणे या ठिकाणी ज्युनियर क्लर्क या पदाचीसुद्धा सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे. आणि या ठिकाणीसुद्धा मित्रांनो बऱ्याच जणांची नाव आहेत. जर आपलं नाव या यादीत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. आपला मूळ जिल्हा कोणता आहे तेसुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करा. कोणत्या पदासाठी आपलं सिलेक्शन झालेलं आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, सर्व गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. या ठिकाणी पहा यादी बरीचशी मोठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे पुणेची ज्युनियर क्लर्क या पदाची. ही सुद्धा यादी बरीच मोठी आहे, 100 वर यादी मला वाटत आहे ही आहे. 119, 126 आपण आलो होतो मित्रांनो. स्लोली स्क्रोल करतो म्हणजे तुम्हालासुद्धा या ठिकाणी आपली नावं आहेत का ते शोधायला या ठिकाणी सोपं जाईल. सिद्धार्थ, प्राची, गणेश, तयब, ऋषिकेश, योगेश्वरी, नंदकिशोर, रुचिका, योगेश, शीतल, भक्ती, सतीश या ठिकाणी, वर्षा पाहायला, वीना, सचिन, परीक्षित, श्रीकांत, विनोद, गायत्री, प्रशांत, बाबूराव, तस्लीम, निलेश, करण, सुशील, अमोल, अजय, जयश्री, अमर, शिव, शंभू, चेतन, अतुल, राहुल, नितीन, वैशाली, भाऊसाहेब, अमोल, जयजयश्री, अंकुश, मारुती, अनिल, गणेश, खूप जणांचं आहे नाव, विशाल, प्रिया, वैशाली, चंद्रकांत, सागर, सायली, लाहू, बाळू, दया, विनोद, विकी, नितीन, पंड्या, प्रज्ञा, मयुरी, धनाजी, प्रतीक, मोहन, गणेश यादी खूप, मी विजयश्री, अश्विनी, निलेश, अविनाश, सविता, ज्योतिराम, वर्षा, विजय, स्वाती, बालाजी, सुप्रिया, सचिन,
प्रशांत, रोहित, प्रसाद, गणेश, खूप मोठी यादी दिसत आहे मित्रांनो मला. मला वाटतं आतापर्यंत डिस्ट्रिक्ट कोर्टच्या जेवढ्या निकाल लागले त्याच्यामध्ये सर्वात मोठी यादी कदाचित या पुणे डिस्ट्रिक्ट कोर्टच्या क्लर्क या पदाची असावी, कारण ही यादी मित्रांनो खूप आपण 300 आकडासुद्धा या ठिकाणी पार करायला आलोत पण यादी काही आणखी संपत नाही आहे. आणि या ठिकाणी लक्षात ठेवा काही ठिकाणी स्टार दिसत आहेत, या स्टारचं काय अर्थ आहे ते सुद्धा समजून घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी पहा मित्रांनो यादी खूप खूप मोठी दिसत आहे, मला तर वाटतं 400 जास्त उमेदवारांची ही यादी आहे की काय आहे, नाही 363 उमेदवारांची यादी आहे आणि ते स्टार दिलेत आणि ही यादीसुद्धा 2 व्हॅलिड आहे. आणि ज्यांच्या नावाच्या समोर मित्रांनो या ठिकाणी स्टार आहेत त्यांच्यासाठी एक कंडिशन आहे, ही त्यांना ॲडहॉक बेसिसवर घेतलेलं आहे, म्हणजे येणाऱ्या मित्रांनो त्यांना येणाऱ्या ज्या 1 वर्षाच्या त्यांना मराठी टायपिंगची परीक्षा आणि इंग्रजी टायपिंगची परीक्षा त्यांना पास व्हायची आहे, त्या टायपिंगच्या परीक्षेत ते फेल झालेले आहेत 1 वर्षाच्या, त्या दोन्ही परीक्षा त्यांना पास व्हायच्या आहेत, तर त्यांना परमनंट केलं जाईल, नसतं त्यांना 1 वर्षानंतर डिसमिस केलं जाईल, त्या 2 त्यांना टायपिंगच्या पास व्हायच्या आहेत मित्रांनो. यानंतर पुण्यानंतर प्लीज ह्याच्यामध्ये नाव कोणाचं असेल तर कमेंट्समध्ये लिहा मित्रांनो, त्यांचं सर्वांचं अभिनंदन आहे. आणि यानंतर नागपूरकडे जायचं आहे, नागपूरचा निकाल पाहायचा आहे मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो या ठिकाणी नागपूरचे डिस्ट्रिक्ट कोर्टचे ज्युनियर क्लर्कचे सुद्धा निकाल लागलेले आहेत. या ठिकाणी ही यादी 2 व्हॅलिड आहे असं सांगितलेलं आहे. पहा रिमार्क पण दिलेला आहे, नेम ऑफ द कॅन्डिडेट, ॲप्लिकेशन आय डी, सिरियल नंबर पण आहे. अनिरुद्धा, ऋतिका, विक्की, पल्लवी, अझहर, नितीन, उज्ज्वला, सपान, प्रियंका, वेगवेगळ्या उमेदवारांची नावं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो. स्लोली या ठिकाणी मी हा व्हिडिओ स्क्रोल करत आहे, ज्याच्यामध्ये यांच्यामध्ये ज्यांची नावं असतील प्लीज कमेंट्समध्ये लिहू शकता की माझं नाव या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये आलेलं आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा मराठी टायपिंग 3 दिसत आहे, त्यांना 1 वर्षाच्या आत ती मराठी टायपिंगची परीक्षा पास व्हायची आहे. ज्यांची इंग्रजी टायपिंग असेल त्यांना इंग्रजी टायपिंगची परीक्षा ही 1 वर्षाच्या आत पास व्हायची, म्हणजे 3 मराठीसाठी आहेत. आणि इंग्रजी टायपिंगसाठी सुद्धा मित्रांनो असतील कोणी ना कोणी इंग्रजी मराठी टायपिंगमध्ये ॲडहॉक बेसिस आहेत, त्यांना मराठी टायपिंगची परीक्षा 1 वर्षाच्या आत पास व्हायची आहे. इंग्रजी टायपिंगचा कोणी उमेदवार आणखी दिसला नाही मित्रांनो, मराठी टायपिंगला 3 आहेत या ठिकाणी आणि इंग्रजी टायपिंगचा कोणीही उमेदवार दिसत नाही या ठिकाणी, सगळे मराठीचे आहेत आणि 1 वर्षाच्या त्यांना ती परीक्षा मराठी टायपिंगची पास व्हायची आहे, तरच त्यांना परमनंट केलं जाईल, नाही ते 1 वर्षानंतर त्यांना डिसमिस केलं जाईल. आणि ही यादी 2 व्हॅलिड आहे, म्हणजे 2 कधीही तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर येऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पिऊन या पदाकडे जायचं आहे, तर या ठिकाणी मित्रांनो पिऊन या पदाचं पिऊन हमाल पदाची सुद्धा वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्टची लागलेली आहे. सिरियल नंबर हायकोर्ट, सिरियल नंबर, ॲप्लिकेशन आय डी आणि नेम ऑफ द कॅन्डिडेट आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही सुद्धा यादी खूप मोठी मला वाटत आहे, खूप मोठी आहे, खूप सारी नावं आहेत या यादीमध्ये पाहायला मिळत आहेत मित्रांनो. पण पाहू शकत असाल की यादी खूप 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 मोठी मला या ठिकाणी जाणवत आहे. समृद्धी, संगीता, श्रीराम, नौशाद, चंद्रप्रकाश, सुबोध, शोभा, संजय, संदीप, धर्मा, खूप खूप मोठी यादी आहे. आणि 154 जणांची ही पिऊन पदांची यादी आहे, सर्व उमेदवारांचं, निवड झालेल्या उमेदवारांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. प्लीज आपलं नाव असेल तर प्लीज कमेंट्समध्ये लिहा आणि सर्वांना शेअर करा आणि यावर 1 तर मित्रांनो बनतो, सर्वांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही मनात शंका प्रश्न असतील कमेंट्समध्ये लिहू शकता आणि अशा अपडेट्ससाठी मित्रांनो व्हिडिओला आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.